नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी घरफोड्या, चोऱ्या तसंच लुटीच्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी शिताफीने अटक केली. म्हसरूळ पोलिसांनी रेकडवरील गुन्हेगार दीपक वळवी, गणेश जाधव तर अंबड पोलिसांनी गिन्या उर्फ अनिल पिठेकर, सरकारवाडा पोलिसांनी अख्तर शेख तसंच गुन्हे शाखा युनिट 1 नं शंकर पुजारी, गणेश केदारे अशा 6 जणांना अटक केली. या सर्व आरोपींकडून सुमारे 486 ग्रॅम सोने, 320 ग्रॅम चांदी, 20 मोबाईल आणि 1 लॅपटॉपसह 19,13,000 मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात 1 चारचाकी आणि दुचाकीचाही समावेश आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आपण मागील 2-3 दिवसांमध्ये क्राईम ब्रांचचे दोन्ही वाल्यांची तसेच मुंबई नाका पोलीस स्टेशन आणि म्हसरूळ पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशन्सनी चांगली कारवाई केली आहे. जे त्याचे जवळपास 470 ग्रॅम सोनं आपण जप्त केलेलं आहे आरोपींकडून. तसेच आपण लॅपटॉप, मोबाईल फोन्स तसेच चांदीचे दागिने पण जप्त केलेले आहे. आणि या कारवाईमध्ये जे काही शातीर गुन्हेगार आहेत त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामुळे आम्हाला समाधान असं वाटतं की जे जवळपास 12-13 जे गुन्हे होते ते डिटेक्ट झालेले. आणि याप्रसंगी उपायुक्त विजयकुमार मगर, बाळकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी गांगणे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, राजू भुजबळ, अजय देवरे उपस्थित होते. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.